नमस्कार मी प्रसन्न जोशी स्टार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण काही दिवसांपूर्वी स्टार माझावरतीच एक खास वृत्तांत पाहिला होता स्टार माझा विशेषमध्ये अपर्ण झालेली मुलं आणि बेपत्ता झालेले लोक की जे कुठे गेले ज्यांची अजूनही आपल्याला खबर लागलेली नाहीये आणि त्याच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला कर्णित शहाची सुद्धा बातमी दाखवली होती सुदैवाने खूप बरं वाटतं की आज आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करताना कर्णित शाह सापडलेला आहे आपल्या आई वडिलांसोबत आहे किती चांगली गोष्ट आहे मात्र कर्णित शहा हे प्रकरण थांबत नाहीये कारण कर्णित शहा अपवाद ठरला असला तरी सुद्धा नियम म्हणता येतील इतक्या प्रमाणात जवळपास दरवर्षी हजारो लोक आणि त्याच्यामधले शेकडो मुलं मुली साधारणपणे अर्भकापासून ते अगदी पंधरा सोळा सतरा वर्षा वयापर्यंतची मुलं मुली बेपत्ता होत असतात पळून नेलेली जात असतात कर्णीशाचं अपहरण झालं होतं हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल अपहरण झालं होतं तो हरवलेला नव्हता गंभीर बाब आहे आणि आपल्या समाजातल्या एका काया प्रवृत्तीविषयी प्रकाश टाकणारा असा हा सगळा प्रकार होता त्याच अनुषंगाने कर्णीशहा तर वाचलेला आहे मात्र आपली कोणाची मुलं मुली असतील बाबतीत आपण सावधानता बाळगली पाहिजे कारण अगदी सुरक्षित वातावरणात खेळत असताना सुद्धा कर्णीतला बोलवून कशाप्रकारे एका माणसाने त्याला पळून नेलं ते आपण पाहिलेलं आहे म्हणूनच आजच्या विषयाचं औचित्य आहे याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत पुण्याहून असणार आहेत सूर्यकांत बंडे पाटील ते आता एक डिटेक्टिव्ह एजन्सी चालू त्यांनी केलेली आहे मात्र त्यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे सा त्यांचा स्वतःचा मुलगा अशाच प्रकारे पाहून नेण्यात आला होता जो परत त्यांना सापडलेला नाही आणि याच्यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली आणि इतरांच्या मुलांच्या बाबतीत असे अपरच जे अपहरण झालेली मुलं मुली आहेत त्यांना आपण मदत करू शकतो का या विचारतून त्यांनी एक एजन्सी सुरू केली स्पाय संकेत डिटेक्टिव्ह सर्व्हिस ज्याच्याद्वारे ते अशा केसेस हाताळतात याशिवाय माझ्यासोबत उमेश कुमावत आहेत जे आपले प्रतिनिधी आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या खास केसेस त्यांनी बघितलेल्या आहेत रिपोर्टिंग केलेलं आहे कर्णिशाच्या केसबद्दल त्यांनी सुरुवातीपासून त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं इतकंच काय त्यांचाच आपण विशेष वृत्तांत काही दिवसांपूर्वी स्टार माझ्यावरती पाहिला या सगळ्यांचं मी स्वागत करतो सगळ्यात आधी मला बंडे पाटील यांच्याकडे जायचंय बंडे पाटीलजी काय नेमका तुमचा अनुभव होता आणि आतापर्यंत तुमच्या या डिटेक्टिव्ह एजन्सीच्या या कार्यकालामध्ये कशा प्रकारच्या केसेस समोर आलेल्या आहेत मोडस ऑपरेंडी अपहरणामधली कशी असते Uh, पहिल्यांदा मी या तपासामध्ये पहिल्यांदा मी या तपासामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांना यश आलं त्यांना या तपासामध्ये ज्यांनी मदत केली त्यांना मी माझा पुणेरी सॅल्यूट करतो आणि आरा राबांनी पण त्यांना शाबासकीची पाठीवर थाप मारली हो त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो खरं तुम्ही जे म्हणताय आपरणा संदर्भातला जो विषय आहे लहान मुलांच्या तर मी यामध्ये येत असताना नव्याण्णव साली माझ्या साडेतीन वर्षाच्या संकेत नावाच्या मुलाचं अपहरण झालं होतं त्यामध्ये बऱ्यापैकी पोलिसांना अपयश आलं होतं माझा मुलगा म्हणून मला तो तपास थांबून चालणार नव्हतं कशाच पद्धतीनं मी तशाच पद्धतीनं मी तपास चालू ठेवला होता मी सुद्धा एक शेतकऱ्याचा ग्रामीण भागातला मुलगा होतो माझी काय आर्थिक परिस्थिती तशी घडली तशी नव्हती <laughs> साधारणतः नव्याण्णव साली अपहरण झालं <laughs> आणि अपहरण झाल्यानंतर तो तपास नाहीला जास्त मलाही करावा लागला माझ्या बरोबर काही आ, इतर मित्र कंपनी माझी बरोबर होती इतर समाजातली काही लोक <laughs> होती मीडिया पण होता आणि अशा पद्धतीनं मी दोन वेळा त्या आरोपीनं खंडणी मागितल्या दोन्ही वेळाला जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या ट्रॅपमधून खंडण्या गेल्या <laughs> नाहीला असतो माझा मुलगा मिळेल की नाही माझ्या इतर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील की नाही <laughs> या काळजीत मी होतो नाहीला असतो मला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या योगायोगाने त्या घटनेत दुसऱ्याही निरेतील अमित सोनावणी नावाच्या मुलाचं अपहरण झालं आणि त्या दोन्हीचं साम्य मला लक्षात आल्यानंतर त्या आरोपीपर्यंत मी स्वतः जाऊन पोहोचू शकलो त्याचे हो। इतर काही इव्हिडन्स मी कलेक्ट केले आणि त्या आरोपीला पकडून मी पोलिसांच्या ताब्यात दिलं अतिशय प्रेरणादायक अशी तुमची कथा आहे बंडे पाटील बंडे पाटील यांच्याकडनं त्यांनी ते डिटेक्टिव्ह एजन्सी सुद्धा चालवतात खास त्यांचा हा अभ्यासाचा विषय आहे मुलांचं अपहरण आणि त्या दृष्टीने ते आपल्या काही केसेस सुद्धा सांगतील आपल्यासोबत आता आलेले आहेत बाल प्रफुल्लित या स्वयंसेवी संस्थेच्या आरती जोशी त्या त्याच्या सदस्य आहेत आरती मी तुमचं स्वागत करतो तुम्ही खास करून किडनॅप झालेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलांविषयी खास करून काम करता फक्त मुलं आज आपण करणीशाचा प्रकरण म्हणतोय तो एक मोठा झालेला छोटा तसा मुलगा आहे कुमार वयीन मात्र अर्भकापासून आपण बघतो हॉस्पिटल्स मधून पळून जात असतात कशा प्रकारची ही टोळी असते का पळून नेलं जात असत यांना वेगवेगळी कारणं असतात जेव्हा आम्ही काम करतो बेसिकली आम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्स किंवा कुर्ला टर्मिनल सारख्या जिथे मुलांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो आणि त्या करण्यामागे वेगवेगळी कारण असतात जसं की आता महत्वाचं कारण समोर आलंय की किडनॅपिंग खंडणीसाठी आणि पैसे मागण्यासाठी म्हणून मुलांना पळवलं जातं दुसरं महत्वाचं कारण आहे की मोठा हे एक रॅकेट आहे जिथे मुलांचा व्यापार केला जातो मग तो भीक मागण्यासाठी असेल किंवा तो वेश्या व्यवसायामध्ये मुलांना विकण्यासाठी असेल तर अशा वेळेला छोट्या छोट्या गाडी गावांमधून किंवा छोट्या छोट्या शहरांमधून या सगळ्या मुलांना आणलं जातं किडनॅप केलं जातं आणि त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्या वेगवेगळ्या टोळ्या त्याच्यामध्ये सामील असतात म्हणजे मुलांना गावावरून आणणारा माणूस वेगळा असतो आणि इकडे विकणारा माणूस वेगळा असतो अशा प्रकारे वेगवेगळ्या टोळ्या या ह्याच्यामध्ये काम करत असतात पण खास करून जर काही अशी अपहरण झालेली मुलं जर का पाहिली तर ती खास करून मिडल क्लास हायर मिडल क्लास किंवा श्रीमंत घरातले दिसतात असं काही त्याच्यामध्ये काही खास कारण असतं गरिबांची मुलं श्रीमंत मुलं अशी का स्पेसिफिक्स नाही असं नाही आहे अॅक्च्युली ही मुलं बऱ्याच वेळेला किडनॅप केली जातात परंतु कुठेतरी ते तो जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणावर उचलला जात नाही हा प्रश्न सर्व मुलांसाठी म्हणजे गरीब असू दे असू दे अशा प्रकारची मुलं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांची किडनॅपिंग केलं जातं त्या मुलांचं आणि ह्याच्यामध्ये श्रीमंत किंवा गरीबाचा प्रश्न नाही आहे हा श्रीमंत मुलांमध्ये अतपळवण्याचं प्रमुख कारण असू शकतं की पैसा हो। हे प्रमुख कारण असू शकतं परंतु जे गरीब कुटुंबातून असू दे तर त्यांचं वेगवेगळी कारण जशी मी मग म्हटल्याप्रमाणे हो। असू शकतात एक फक्त मला उमेशकडे जाण्यापूर्वी अर्भकांना सुद्धा पळून देण्याचे गेल्या काही दिवसात घटना मुंबईत पाहायला मिळाल्या होत्या अर्भकांना घेऊन जाण्याच्या मागे काय म्हणजे असे पण केसेस समोर आलेत की त्या अर्भकांना पळून नेऊन ज्यांना मुलं नसतात त्यांना ते विकले जातात हो असं पण मोठ्या प्रमाणावर दिसून येतं की लहान मुलांना स्पेशली म्हणजे बऱ्याच वेळेला ही जी लहान मुलं असतात तर त्यांना भीक मागण्याच्या दृष्टिकोनात एक, आ, आ अशा टोळ्या मोठ्या प्रमाणावर काम करत असतात म्हणजे मूल की जास्त मिळते एक समज आहे त्यामुळे या मोठ्या प्रमाणावर अशा मुलांना केलं जातं तर असं पण प्रमाण प्रचंड आहे मला उमेशकडे जायचं उमेश या सगळ्या केसेस तू बघितलेल्या आहेत करणीची पण आपण केस बघतोय पोलिसांकडे जाण हा क्रुशल डिसिजन असतो कारण विशेषतः तुम्हाला खंडणीसाठी फोन आलेला असतो तुम्हाला धमकवलेलं असतं की पोलिसांकडे जाऊ नका अशा हा डिसिजन कशाप्रकारे पालक घेतात किंवा नाही घेत कारण तू एक केस अशी पण बघितली की ज्याच्यात पोलिसांकडनं पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि करण्याची केस आहे ज्याच्यामध्ये कौतुक झालेले आहे सा। पोलिसांचं नाही यात जसं मिसिंगचा हा प्रश्न खूप मोठा आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग आता जसं आपण म्हटलं की अर्भकांचं जे मुंबईत अर्भकांचं जे झालं होतं जे गे गेल्या पूर्ण एक वर्षातली प्रकरणं झाली त्यात वेगवेगळ्या जर त्यात बघितलं तर ज्या काही का महिला अशा होत्या ज्यांना मूल नव्हतं त्या त्यांनी त्या मुलाचं अपहरण केलं की स्वतःला मूल असावं त्यानंतर काही लोक असे होते ज्यांना दुसऱ्यांना मुलं नाहीत त्यांना त्यांनी ती मुलं विकली ही दो दू, दोन गोष्ट दोन गोष्टी वेगळ्या आहेत तसंच आता तू जे बोलतोयस त्यात पोलीस फक्त त्याच प्रकरणात सर्वात जास्त लक्ष देतात ज्यात कोणता तरी क्राईमचा अँगल गुन्ह्याचा अँगल असतो mm. जसं याचं अपहरण झालं हे पैशासाठी अपहरण झालं त्यात तीनशे चारशे पोलीस लागले आहेत क्राईम ब्रांचच्या बारा टीम्स लागलेल्या आहेत हे फक्त त्या बाबतीत आहेत बाकीचे जे मिसिंग प्रकरणं असतात अशात सगळ्याच प्रकरणात आता करणीत शाह सापडला ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की पोलिसांनी खूप मेहनत घेतली या प्रकरणात जो या प्रकरणातला थरार आहे तोही खूप मोठा आहे पण अशीच मेहनत बाकी इतर जे लोक आहेत कारण जर दहा दहा वर्ष वयापर्यंतची मागच्या दोन वर्षाची जी आकडेवारी घेतली तर जवळपास सहाशेच्या आसपास मुलं दरवर्षी गायब होतात दहा वर्षापर्यंतची त्यातली अजूनही मागच्या वर्षी म्हणावे एकसष्ट त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये सत्तर अशी मुलं अजूनही सापडलेली नाहीत त्यामुळे प्रत्येक प्रकरणात जर पोलिसांनी गंभीरता अशी दाखवली तर नक्कीच त्या जे आई वडील असतील त्या, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट होईल अभिनेत्री निशिगंधा वाढ सुद्धा आहेत निशिगंधा तुम्ही सुद्धा आज एक आई आहात कशा प्रकारची भावना असते अशा मुलांच्या बाबतीत आणि पालक कुठे चुकतात किंवा नेमकी कशा प्रकारची काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं आपल्या लहान मुलांच्या बाबतीत काळजी तर घेतली गेलीच पाहिजे पण आता खरं तर कौतुक पोलिसांचं करायला पाहिजे करेन सापडला आणि म्हणजे आता मी तुमच्या तिथे प्रत्यक्ष नाहीये पण जी मी चर्चा ऐकतेय फार मला असं वाटतं की थोडस ना एकशे ऐंशी डिग्रीज आपण वळून जर विचार केला ना तर अशा बाबतीत कायदा हा इतका टोकेरी झाला पाहिजे ना की असे गुन्हेगार सापडल्यावरती असा गुन्हा करण्यापासून दहशत वाटली पाहिजे म्हणजे आता त्यांनी खंडणीसाठी घेतलं ना देशोधडीला लावला पाहिजे त्या माणसाला ज्यांनी पैशासाठी केलं संपवून टाकलं तर कुठेतरी कायद्याने अजून उचल घेतली पाहिजे असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटत कारण मनुष्य प्रवृत्ती ही जी आहे ना लोभी प्रवृत्ती ह्याला आळा कसा घालायचा हे सांगणं फार कठीण आहे निशिकंद आपण हे तर खरंच आहे की आता हे एक सामाजिक वास्तव आहे की अशा प्रकारे दुरुपयोग केला जातो मात्र आपण कर्णीतच्या केसच्या बाबतीत एक केस स्टडी म्हणून जर का बघितलं तर कर्णीत एका चांगल्या एरियामध्ये राहणारा मुलगा होता तिकडच्या एका माणसाशी ओळख होत जाते आणि सगळ्या पालकांना तिकडच्या माहिती की हा माणूस आपल्या मुलांबरोबर खेळत असतो अचानकच तो त्या सगळ्या कटामध्ये सहभागी होतो आणि त्या मुलाला घेऊन जातो एक बेकरीवाला पण इन्व्हॉल्व्ह असतो वेळी कोणावरती कसा विश्वास ठेवावा आणि त्याची चौकशी कशी कशा प्रकारे करावी कारण हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही की एखाद्यावर अविश्वास दाखवणं तुम्ही तुमच्या प्रश्नाचंच उत्तर दडलंय मग तुमचं की पालक सजग होतात एखादं प्रकरण झाल्यावरती मग मुलांना वेळोवेळी समजावतात पण कुठल्या पद्धतीने फशी पडतील मुलं हे सांगता येत नाही मला तर म्हणजे मी तर माझ्या मुलीला असंही सांगते तुला जर कोणी येऊन सांगितलं की तुझ्या आईचा अपघात झालाय रस्त्यावरती ती रक्ताच्या थारोळ्यात पडलीय तरीही विश्वास ठेवू नकोस पटकन कारण फसवून नेण्याचं काहीही कारण असू शकतं ना ताबडतोब कुठल्या तरी मोठ्या माणसाला जो ओळखीचा आहे काका मावशी शेजारी त्याला सांगायचं वॉचमन सुद्धा नाही कारण कटात सामील असतात अशी भीती वाटत राहते ना पालकांना मुलांना आपण सांगतोच पण कुठेतरी दहशत बसावी वसत बसावा असं करण्यापासून चोरी केली तर हात तोडले पाहिजे तो जसं आपण म्हणतो ना तसं असा अरे कुठल्या तरी बालकाला तुम्ही पळवून घेऊन जाता उभा आयुष्य उद्ध्वस्त करता सलग म्हणजे आयुष्य तुम्ही दुर्दैवी वडिलांचं सुद्धा त्यांना हो। असा काहीतरी कायदा की दहशत बसली वाटली पाहिजे तीव्र भावना आपण समजू शकतो कारण खरोखरच मुलांचे चेहरे समोर आले की आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आई वडिलांवरती सुद्धा काय प्रसंग उदरत असेल मला सूर्यकांत यांच्याकडे जायचंय सूर्यकांत तुम्ही ज्या केसेस आतापर्यंत यामध्ये बघितल्या असतील कुठल्या साधन मी याच्यामध्ये प्रत्येक वेळी दाखवतो आणि कशाप्रकारे एकदा मुलगा अपहरण झाला की कशा प्रकारे घटनाक्रम असतो थोडक्यात सांगा माझ्या समोर ज्या ज्या केसेस आल्या या केसेस मध्ये प्रत्येक ठिकाणी पैसा हाच फोकस झाला पैशाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे लोकांनी प्रत्येक पालकांनी आजूबाजूला आपल्या मुलाबरोबर आजूबाजूला पण पाहिलं गेलं पाहिजे निशिकांत मॅडमनी जसं सांगितलं की कायद्यात तर कायद्यात तर, काहीतरी वेगळं झालं घडलं गेलं पाहिजे की नव्याण्णव साली माझ्या संकेत नावाच्या मुलाचा अपहरण होऊन आजही दावा सुप्रीम मध्ये पेंडिंग आहे अकरा अकरा वर्ष जर त्या गोष्टीला काहीही न्याय मिळू शकत नसेल oh. वार hmm. तर अशा गोष्टी वारंवार घडू शकतील असं माझं मत आहे आणि पालकांनी म्हटलं तर पालकांनी प्रत्येक गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही सुखसुविधा असतील hmm. या मार्केटमध्ये किती प्रमाणात बाहेर दाखवायच्या आपल्याकडे असणारे कर्मचारी असतील आपल्याकडे असणारे नातेवाईक संबंध असतील या सर्वांशी किती जवळ त्या त्या कोणत्या भावनेने आपण त्यांच्याशी वागायचं कसा कसा विश्वास ठेवायचा या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तसंच ज्या गल्लीमध्ये आपण राहतो ज्या गावामध्ये राहतो ज्या शहरामध्ये राहतो तर अशा शहरातल्या सर्व लोकांनी की सर्व आत्ताची वेळ जी अशी आहे की प्रशासकीय लेवलला सर्वच अधिकारी हे काम करू शकतात अशातला बघ नाही या सर्व लोकांना या प्रशासना